राज्याच्या निवडणुकीच्या तारखा आयोगाकडून जाहीर झाल्या. यंदा राज्यातील अनेक छोट्या छोट्या प्रादेशिक पक्षांमुळे निवडणूक रंजक होईल. मात्र कोणत्याच पक्षाची तयारी झाली नसून केवळ आम आदमी पक्षच यासाठी पुरेपूर तयार असल्याचं प्रतिपादन वाल्मिकी नाईक यांनी केलं. अनेक पक्षांनी अद्याप उमेदवारही जाहीर केले नाहीत, परंतु आप गेल्या अनेक महिन्यापासून जोमाने तयारीला लागला असून जनतेचा रोखही आपकडेच असल्याचा दावा नाईक यांनी केला. 5 वर्षांच्या काँग्रेस सरकारला विटून जनतेनं भाजपला सत्ता दिली, मात्र त्यांनीही भ्रष्टाचाराचा कित्ता गिरवल्याने यंदा जनता त्यांचाही पाय उतार करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही यावर ठाम असल्याचं पुन्हा एकदा नमूद करण्यात आलं. फक्त आम आदमी पार्टी तयार असा कशी दिसता, बाकीचे पार्टीचे अजून कॅन्डिडेट सुद्धा अनाऊन्स झाले ना ऐकूई. मॅनिफेस्टो तर सोडूच, आणि सी एम कॅन्डिडेट आशिल्ले ते काढून उडयला. सो आज जे इलेक्शनाची तयारीन रेडी असा म्हणून शकता ती फक्त आम आदमी पार्टी असा. लोकां फुडें पर्याय सामको क्लियर असा. एका वेळार काँग्रेस पार्टी आसताली गोंयांत, 2007 20 सीट जिकून 5 वर्सां गव्हर्मेंट चलयलो. त्या पार्टीच्या भ्रश्टाचाराच्या पळोवन विटून लोकांनी तांकां 9 सिटांचेर हाडले 2012. आणि 2017 जावंक सुद्दां ना, हे 9 3 या 4 पावल्या. पहिल्यांदा अशी पार्टी पहिल्याची इलेक्शना पहिलीच सीट शेणले म्हणजे. तर काँग्रेस पार्टी आज ह्या इलेक्शनांत खंयच ना. दुसरी आसा ती सद्याची गव्हर्मेंट चलयता ती भारतीय जनता पार्टी. काँग्रेसीच्या भ्रश्टाचाराचेर विटून लोकांनी ह्या पार्टीक आणि बाब मनोहर पर्रिकराचेर विश्वास करून बहुमतान निवडून हाडलो. कांयच निमित्त नाशिल्लें, बहुमतान निवडून हाडिल्लो. तरी पूण फाटल्या 5 वर्सांत जें आमी शासन पळयलां, लोक म्हणटा की काँग्रेसूच बरें आशिल्लें काय म्हणून, तर लोकांचो ह्या विश्वासाचो सामको भारतीय जनता पार्टीन विश्वासघात केलो. यू टर्नाचेर यू टर्न, करप्शनाचेर करप्शन. आणि पहिलीं करप्शन जातालें जाल्यार भारतीय जनता पार्टीन उदार घेवन करप्शन केलां. इतलो गोंयचो लोन वाडयला तांणी. कॅन्डिडेट जाल्या, व्हॉलंटियर जाल्या, जशें आपल्या कडेन जाता तशें ह्या पार्टी बरोबर जोडल्या आनी ह्या पार्टीक आज मजबूत केला गोंयांत. त्या खातीर आज तुमकां दिसता आम आदमी पार्टी आज सगळ्यांक ॲक्टीव आनी स्ट्रॉंग पार्टी जी गोंयांत आसा. गो टीव्ही साठी रवींद्र दळवी. यंदाच्या निवडणुकीत अनेक राजकीय पक्षांची भर पडलीये. निर्वाचन आयोगाकडून नीज गोळकारची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील कामास सुरुवात झाल्याचं पक्षाध्यक्षांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. नीज गोळकार ही असाच एक नवीन पक्ष. पक्ष केवळ गोळकरांसाठी गोळकरांनी चालवलं असून राज्यात सुधारणा घडवण्यासाठी या पक्षाशी संघटित होण्याचं आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आलं. निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचा मानस असल्याचंही सांगण्यात आलं. गेल्या 5 वर्षात राज्याला उतरती कळा लागली असून यातून बाहेर काढण्यासाठी पक्ष शर्थीचे प्रयत्न करेल असं संजय रेडकर म्हणाले. अनेक नव्या पक्षांमुळे सत्ता व बहुमताचं प्राबल्य मात्र कमी होईल याची शक्यता दाट झाली आहे. And we have received this communication on 3rd of January. And we appeal to all the Dumans to come unitedly with us on this platform and fight for the cause of Goa, take Goa forward with sustainable development and to maintain its ideology of the people of Goa, for the people of Goa, and it will also for the people of Goa. And we'll be fielding maximum candidates as much as possible with the support of all Goans to fight for the cause. Best all Goans. You all have all seen in the last 5 years what has happened to Goa. The ruling dispensation has been promising us a lot of things. But at the end of the day, what we have seen today is U-turns. Everything is being decided by the high command. And Goans in Goa do not have a voice. Earlier, the same thing happened
when the previous ruling dispensation was there, and we could not do what we want for Goa. This is a golden opportunity for us Goans to come and work for Goa, to save what is left of Goa, to fight for the equal things that are happening in Goa. Because if we do not do the same thing, we will leave nothing for the future generation but all corruption, prostitution and drugs in Goa. So I appeal to the people of Goa, please come forward and support this party, which is named as But 18th is the day of filing the nomination. Yeah, so by 11th we will come back to you with some concrete names for as our candidates. गोटीव्हीसाठी रवींद्र दळवी. उसगाव येथील ईमर कंपनीच्या व्यवस्थापनाकडून एका महिला कामगाराची मानसिक सतावणूक केल्याबद्दल कंपनीचे उत्पादन व्यवस्थापक जगदीश देसाई यांच्या विरोधात पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली. कायमस्वरूपी कामगार म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी पगारवाढ व इतर मागण्यांसाठी कंपनी व्यवस्थापनासमोर प्रस्ताव ठेवलाय. मात्र त्यांच्या मागण्या प्रलंबित असल्याने मर कामगार संघटनेतर्फे वेळोवेळी निदर्शने केली गेली. संघटनेच्या खजिनदार असलेल्या मारियाना गोम्स या पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी कंपनीच्या गेटबाहेर गेल्याने व्यवस्थापक जगदीश देसाई यांच्याकडून आपली मानसिक सतावणूक झाल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलंय. यामुळे काळा पोशाख परिधान करून 100 कामगारांनी फोंडा पोलीस स्थानकावर मोर्चा आणला. पद्धत असा की एक किती मेसेज आले गेटीचे, त्याला आम्ही वसपाचे आणि त्यांना आमचे कमिटीन इन्फॉर्मेशन धाडले आम्ही केन्ना वयता. जेव्हा मिटींग असतं त्यांना आम्ही त्यांचे सुपरवायझराचे एक्झिक्युटिव्ह कोण असा त्यांचे परमिशन घेऊन येतात. पहिले आम्ही त्यांना धाडटा मेसेज. तर काल एक अर्जंट कॉल म्हाका इमर्जन्सी कॉल आयली आहे आमचे जनरल सेक्रेटरी योगेश तिळवेची आणि कृष्णानंद नायक व्हायस प्रेसिडेंट, किती तरी त्यांना इन्फॉर्मेशन सांगपाक जाय असे म्हणून त्यांनी म्हाका आपयले, फूल कमिटीक आपयले. जाल्यार दुसऱ्या डिपार्टमेंटातले तिनूय आल्बर्ट रॉड्रिगीस, जूड रॉड्रिगीस आणि प्रदीप बकले हे गेटीर गेले आणि हांवें इन्फॉर्म करपाक म्हणून हांव गेलें. जाल्यार जगदीश देसायान म्हाका एलाव करूं ना, ताका हांवें सांगलें हांव एज अ कमिटी मेंबर युनियन हेचो युनियनाचो कमिटी मेंबर म्हणून हांव वचपाक जाय म्हणून हांव तुका इन्फॉर्म करतां आणि हांव वयतां अशें म्हणून हांव सांगलें आनी गेलें. मागीर आमचें उलोवपाचें आसा तें एक 15 मिनटांनी सोंपलें आनी हांव एज युजल सकाळीं जें काम जें हांवें घेतलेलें तें काम करपाक हांव गेलें. तर जगदीश देसायान म्हाका सांगलें तूं आतां आयडल बॉस म्हणपाक लागला. हांवें ताका विचारलें तूं म्हाका रिझन सांग कित्याक लागून तें तूं म्हाका आयडल बॉस म्हूण सांगता. जाल्यार म्हणपाक लागलो आपूण तुका सांगना, हांवें म्हणलें रायटींग दी. रायटींग दिना जाल्यार म्हणलें हांव म्हजें काम वसून करता. तर म्हणपाक लागलो ना तूं अशेंच आयडल बसतलें म्हणपाक लागलो. उरले टायम जा पासून म्हणपाक आयडल बसतले. ताणें म्हाका नियरली 2 hours ताणें इतलो मेंटल टॉर्चर म्हाका जालो की 3 o'clock सुमार हांव शॉर्टली मारून हांव आयलें आनी पोलीस स्टेशनार हांवें कंप्लेन केली म्हाका मेंटल हॅरेसमेंट ताणें केलो म्हणून. आनी कालच्यान आमी आतां हांगा काल आयली आनी जगदीश देसाय पोलिसान सांगलें आपूण आपयता पूण तो मागीर येवना. आज ताणें परत आमकां सांगलें दोनी फाटी आमी एकठांय करता मॅनेजमेंटाचे वीथ जगदीश देसाय आनी आमची कमिटी मॅडम आमी ते सॉल्व करया म्हणून. तर आतां पर्यंत जगदीश देसाय येवना. एक मल्टीनॅशनल कंपनी उसगांव फोंडा हांगा आसा. 1983 सालांत ही कंपनी स्थापन जाली आनी आज कंपनी स्थापन जावन जवळ जवळ 34 वर्सां जाल्ली आसा. हे कंपनीचो प्रॉफीट आनी कंपनीचो नफो जर पळयलो जाल्यार कोट्यांनी रुपया ह्या कंपनीचो नफो आसा. आतां 2 वर्सां जाली चार्टर ऑफ डिमांड्स जे आमचे आसा ते आमी सबमीट केल्या पूण कंपनीचें आस्थापन ह्या चार्टर ऑफ डिमांडाचेर कांयच उलोवपाक तयार ना. आमी जे फिगर घातलां ते रिजनेबल अशें फिगर घातलां. आजची म्हारगाय आनी आजचें जर राहणीमान पळयत जाल्यार तितले पयशे हे आमकां मेळपाकूच जाय. आयज आमी मुद्दाम ह्या पोलीस स्टेशनाचेर कित्याक आयले तर काल एक अर्जंट आमची मिटींग आशिल्ली आनी आमचो असो कायदो आसा जर गेटीचेर कोणी आयलो आसत जाल्यार एक 10-15 मिनटां खातीर ताका प्लांटांतल्यान भायर येवपाक मेळटा. त्या प्रमाणे आमी सगळे प्लांटांतल्यान भायर आयले आनी ब्रिजिता एल्वीस म्हणून जे आमचे एक कलीग आसा तेंय बी भायर आयले. पूण जेन्ना परत तें प्लांटान गेलें तेन्ना ताका काम दिवपाक तेणी रिफ्यूज केलें. तूं गेलेंच कित्याक काय म्हणपाक लागलो. आनी ते युनियनाचे मेंबर आसा त्या प्लांटाचेर. कंपनी आज अशे रितीन ही टॉर्चर करपाक लागल्या कारण ही कमिटी जी आसा ती कमिटी इतली स्ट्रॉंग आसा. ह्या कमिटीचेर खूब दबाव हाडून तेणी पळयलो पूण कमिटी खंयच बदलना. हेका लागून आतां कंपनींतल्या एका भुरग्याक फुडें काडप
आणि त्याका भय घालप हे तंत्र कंपनीन आता आरंभलेले आसा. गोटीव्हीसाठी संदीप पालकर.